गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी जाहीर झालेल्या दिवसापासूनच मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केलेत. प्रणिती शिंदे यांना गावभेट दौऱ्यातून सर्वसामान्य मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. मागील 2014 आणि 2019 दोन्ही निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहिलेले सुशीलकुमार शिंदे यांना मताधिक्य मिळाले होतं. सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराची धुरा स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी आपल्या हाती घेतली होती आणि अतिशय आक्रमक भाषणातून भारतनाना भालके हे जनतेसमोर भूमिका मांडताना दिसून येत होते. 2019 लोकसभा निवडणुकीवेळी भारतनाना भालके यांनी असेच आक्रमकपणे केलेल्या भाषणात अनेक गंभीर विषय मांडले होते. यात पंढरपूर शहरातील प्रश्न मांडले होते. यातील काही प्रश्न आजही कायम आहेत, असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पहा काय म्हणाले होते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके. लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI कवाडे आणि गवई गटाचे अधिकृत असलेले उमेदवार, या देशाचे माजी गृहमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, सध्या काय ती सगळं माळशिरस मध्ये चाललेलं आहे आणि आता ज्यांनी कथा सुद्धा सांगितली ते भागाचे सुपुत्र, विधान परिषदेतील एक अभ्यासू आमदार रामहरी रुपनरअप्पा, ज्या मातंग समाजानं आपल्याला प्रामाणिकपणानं पाठिंबा देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला, त्या समाजाचे संस्थापक ज्ञानेश्वर भाऊ खंडागळे, या प्रदेशाध्यक्ष असलेले अशोकराव काळे आणि जिल्हा अध्यक्ष मारुती कसबे, दुसरे मातंग समाजाचे एक कर्तृत्ववान अभ्यासू नेते मच्छिंदर सकटे सर, सर्वच उपस्थित बंधू भगिनी, सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 18 तारखेला आपण आपलं मतदान 2 नंबरला असलेल्या हाताच्या पंज्याच्या पुढचं बटन दाबून, म्हणजे विजयाची खूण तो नंबर असलेला 2 नंबर शिंदे साहेबांच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि त्यांना प्रचंड मतानं विजय करूया अशा पद्धतीचं पहिल्यांदा आपल्याला नम्रतापूर्वक अंतकरणपूर्वक अभिवादन आणि विनंती करतो. दोन हजार 2014 5 वर्षापूर्वी देशात आणि राज्यामध्ये एक सरकार आपण निवडून दिलं.
माणूस हा शेवटी आशेवर जगणारा प्राणी आहे. देवानं वाचा नावाची एक इंद्रिय आपल्याला ज्यादा दिलेला आहे आणि कबीराचा दोहा ऐशी बात बोल की कोई ना बोले झूठ. आणि जी तोंडातनं दिलेला शब्द आहे किंवा वचन आहे दिलेला जाहीरनामा आहे त्या वचननाम्याची पूर्तता जर 5 वर्षामध्ये जे सरकार आपल्याला दिलेलं आश्वासन पूर्ण करू शकत नसेल तर अशा सरकारला आपण मतदान करणार आहात का ही विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. मी 1-4 ते 5 मुद्दे शहरातले आणि 4-5 प्रश्न ग्रामीण मधले विचारून आपण मतदान कुणाला करावं हा विचार करायसाठी आपल्या पुढे 4-5 प्रश्न ठेवायची विनंती मी आपल्या सर्वांच्या पुढे करतोय. काँग्रेस पक्षानं या देशामध्ये 70 वर्षात काय केलं असा प्रश्न आपल्याला विचारला जातोय. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी उजनीचं धरण केलं शेतकऱ्याला 5-6 वेळेला शेतीला पाणी मिळत होतं. पेयला वेळच्या वेळेला 24 तास आपल्या पंढरपूर शहराला सुद्धा पाणी मिळत होत. शेतकऱ्याला 5-6 ऐवजी 2 पाण्याच्या पाळ्या आल्या. शहरातल्या नागरिकाला 5 दिवसाआड पाणी द्यायचं नियोजन जे काँग्रेसनं धरण मानलं त्याचं नियोजन सुद्धा या सरकारला करता येत नाही आणि म्हणून अशा सरकारला आपण मतदान करणार आहात काय विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. मातंग समाजाचा हा मेळावा आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं अ ब कडाची जी आरक्षणाची जी वर्गवारी केलेली आहे त्या वर्गवारीला हा समाज अत्यंत तळाला म्हणजे जाळीतनं किती येतं त्याच्या जाळीतनं खाली किती येतं चाळणीतनं आणि उरलं सुरलं तर ज्या समाजाला मिळतं त्या समाजाला या सरकारनं 70 वर्षाचा हिशोब देताना की तुम्ही 5 वर्षामध्ये या लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करू शकला नाही आणि म्हणून यांचा आबकडच्या बाबतीत मी आणि शिंदे साहेब त्या ठिकाणी मातंग समाज असेल होलार समाज असेल विधानसभेमध्ये आम्ही तो प्रश्न विचारला पण सरकारनं पूरक अशा पद्धतीचं आश्वासक असं उत्तर दिलं नाही आणि म्हणून बंधूंनो आपल्याला जर न्याय पाहिजे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपलं सरकार वाढपे आपला पाहिजे अशा पद्धतीची भावना ठेवून आदरणीय शिंदे साहेबाला आपण मतदान केलं पाहिजे. या शहराला शिंदे साहेब ऊर्जा आणि गृहमंत्री असताना अंडरग्राउंड इलेक्ट्रिकलचं काम तीर्थक्षेत्राचा विकास म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी आपल्याला निधी देऊन ही शहर अंडरग्राउंड इलेक्ट्रिकल करून दिलं पण गेल्या 5 वर्षामध्ये जे सरकार आहे त्याला ते चालवायला सुद्धा व्यवस्थितपणानं आलेलं नाही. अंडरग्राउंड ड्रेनेजला 80% जास्त रक्कम काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना या शहराला दिली. तुकाराम महाराजांच्या चतुर्थ जन्मशताब्दी निमित्त प्रमुख 8 रस्ते नदीवरचा पूल असेल पुंडिकाच्या खालचा बंधारा असेल काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातला तो निधी आहे हा विसरून चालणार नाही. बदलू नगरोत्तनचा निधी त्या काळात पृथ्वीराज चव्हाण बाबा मुख्यमंत्री असताना मिळाला तो विसरता येणार नाही. आज एका बाजूला या सरकारनं स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या बुलेट ट्रेनच्या गप्पा मारल्या
मला एखाद सोलापूर शहरातनं आलेल्या माणसानं जरा सांगावं, सोलापुरातल्या आणि ग्रामीण भागातल्या जनतेला 5-5 दिवस पाणी मिळत नाही, माणसं आत्महत्या करायला लागली, आमची तोंड करपून गेली आणि तुम्ही स्मार्ट सिटीच्या गप्पा मारून लोकांना भूलथापा द्यायला लागला। बंधूंनो, बुलेट ट्रेनच्या गप्पा मारता तुम्ही, शिंदे साहेब पूर्वी गृहमंत्री असताना पंढरपूर मंगळवेढा विजापूर रेल्वेचा त्या ठिकाणी सर्वे करण्याची घोषणा केली, टोकन निधी दिला, 3 महिन्यानं खासदार बदलला, 5 वर्षात साधा त्याला 1 रुपया सुद्धा खर्च करून ती योजना पूर्ण करायचं पुण्याचं काम, कानडाओ इट्टलो म्हणून येणाऱ्या वारकऱ्याच्या सोयीसाठी हे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचं सरकार करू शकलेलं नाही। आणि म्हणून बंधूंनो, आपण एका बाजूला शहराच्या विकासाच्या गप्पा आज भाजपची सत्ता असताना मारल्या जात आहे, निधी आला कुठं आणि काम कशा पद्धतीनं चालले जर तपासून बघितलं तर निकृष्ट कामानं त्या ठिकाणी पवित्र नदी या राज्य सरकारनं सांगितलं होतं नमामि चंद्रभागेची योजना आम्ही राबवू, पंतप्रधान गंगा स्वच्छ करतायत, मुख्यमंत्री चंद्रभागा स्वच्छ करणार आहेत। मी परवा मुनगुट्टीवर आल्यावर त्यांच्या जाहीर सभेत सांगितलेलं आहे, मैला आणि घाण पाणी गटरीचं तेवढं नदीला जातं तेवढं थांबवलं तर फार बरं होईल, उपकार होतील, जो वारकरी तीर्थ म्हणून तोंडात घेतोय तेवढं पुण्याचं काम जरी केलं तर फार बरं होईल, नमामि चंद्रभागा तुमची आम्हाला नको आहे म्हणून सांगितलं। सभागृहामध्ये उत्तर विचार प्रश्नाला मी त्या ठिकाणी प्रश्न केला होता सरकारला, 22 कोटी रुपये मध्ये तुम्ही नमामि चंद्रभागा कशी पूर्ण करणार आहात, त्यावेळेला सरकारनं उत्तर दिलं तर मनगुटीवारांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर विकासावरच्या लक्ष्मीला उत्तर दिलं, आम्ही 22 कोटी रुपये फक्त DPR ला त्या ठिकाणी दिलेत म्हणून सांगितलं। आणि काल मंत्र्यांना उत्तर देताना विसंगत उत्तर दिलं की आम्ही त्या त्या नगरपालिकेनं त्या MIDC ला सूचना करून त्यांचं घाण पाणी स्वच्छ करायच्या सिस्टीम बसवा म्हणून सूचना केलेत आणि आम्ही एवढी रक्कम देऊन नदी स्वच्छ करू शकत नाही असं उत्तर बंधूंनो दिलं। एका बाजूला पंतप्रधान म्हणतात 14 साली निवडून येताना सांगितलं पहिला ही काम एक करेगा किसानों के लिए कर्जमाफी, आणि अमित भाई शाह सांगतात आम्ही असं शेतकऱ्याची कर्जमाफी करणार असं कुठेही बोललो नाही, आम्ही केली तर फक्त उद्योगपतीची कर्जमाफी करू। आणि म्हणून एका बाजूला बंधूंनो असं लबाड आणि दुहेरी भूमिका मांडणाऱ्या सरकारमधले लोक अधिकारी प्रमुख पदाधिकारी त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का ही विचार करायला लावायची वेळ आहे आपल्याला। या शहरात 1 कोटी रुपयाच्या वरती खर्च करून वृक्ष लागवड केली, वनमंत्री मुनगंटीवार साहेब आले, 1 कोटीच्या वरची बिलं पास झाली, झाड कुठं हुडकून बघायला मिळत नाही, स्विमिंग टँक तुम्ही तुमच्या हातात सत्ता होती, 1 कोळी समाजाचा बांधव तिथं त्याला मृत्यू आला पोवायला गेल्यावर तुम्ही तो दुरुस्त करून चालवू शकलेला नाही। आणि म्हणून एका बाजूला विकासाच्या गप्पा मारताना या शहराला तुम्ही एवढे मोठे 2 बंधारे त्या ठिकाणी ताब्यात घेऊन 5-5 दिवस तुम्ही नदीवरनं पाणी देताना आम्ही सुद्धा मंगळवेढ्याला बंधाऱ्यावरनं त्या ठिकाणी मंगळवेढा शहराला असू द्या, 40 गाव घोषे प्रादेशिक पाणी पुरवठा असू द्या, त्या ठिकाणी आंधळगावच्या पाणी पुरवठा योजनेला रोजच्या रोज पाणी द्यायची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी त्या बंधाऱ्याचं नियोजन नगरपालिकेला करायला लावलं। तुमची नगरपालिका झोपलेली आहे का हा विचार खऱ्या अर्थानं बंधूंनो खऱ्या अर्थानं तो विचार करायला व्हायची वेळ आलेली आहे। इथला नागरिक आज ओळखपत्रापाय मंदिराच्या परिसरामध्ये आजूबाजूला आपला माल विकू शकत नाही, ज्याला जमीन नाही, ज्याला जागा नाही, घरात नोकरीला नाही, कुणी बांगड्या विकतय, चुड विकतय, फुलं हार माळा विकतय, ब्रिटिशापेक्षा वाईट अन्याय त्यांच्यावरती होतोय। आणि म्हणून नगरपालिकेला कलेक्टरला आम्ही सांगितलं
येणार तुम्ही त्या ठिकाणी ओळखपत्र द्या आणि या शहरातल्या नागरिकाला स्वाभिमानानं दोन घास खायला झोपू द्या. वारीच्या वारी एकादशी गेल्या, मुलींची लग्न आहेत, कुणाचं शिक्षण आहे, दवाखान्याचा खर्च आहे, पण बंधूनो त्या ठिकाणी कुणाला माया आलेली नाही. आणि म्हणून जी ज्या सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही अशा सरकारला उद्याच्या तुम्ही 18 तारखेला मतदान करणार आहात का, ही विचार करायला होण्याची ही निवडणूक आहे. मी जिजाऊ माळसाहेबांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा, अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा पुतळा उभा करण्याचं काम मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं. कुणी मला शासनानं नाही, जवळच्या पैशात ना मी तो खर्च केला. शेवटी अहिल्या देवीच्या पुतळ्याचं सुद्धा जागा फायनल झाली की तो पुतळा सुद्धा आम्ही आणून तिथं बसवायचं काम करतो. आमची भावना एक आहे. ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांची काल जयंती झाली, ज्यांनी सामाजिक समतेचा विचार आपल्या पुढे ठेवला, शाहू महाराजांनी तिला राजाश्रय दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं तुम्हाला स्वाभिमानानं अभिमानानं त्या ठिकाणी जगता आलं पाहिजे आणि सामाजिक समतोल राहिला पाहिजे, ही भावना ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितली. आसूड नावाचं शेतकऱ्यावरचं पुस्तक त्यांच्या व्यथा 125 वर्षापूर्वी सांगणारं पुस्तक आपण वाचलं असेल. आणि म्हणून एका बाजूला ही निवडणूक कुणी जातीवादावर नेत असेल, तर बंधूंनो आपल्याला उद्याच्या 18 तारखेला विचार करायला होणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून शिंदे साहेबाला आपल्याला मतदान करायचं आहे. एका बाजूला कधी जातीवाद न होऊ दिलेला नेता, पराभव आपल्या संघ हसूनच त्यांनी जिरवला, पण कधी मनामध्ये द्वेष करायची भावना कधी अंतकरणामध्ये शिंदे साहेबांनी ठेवलेली नाही. मला एक व्हॉट्सअपवरती विनोद बघायला आला म्हणून सहजासहजी मी विचारलं त्या मित्रा, 4-5 दिवसापूर्वी काय महिला भगिनी त्या ठिकाणी बाजारात दुकानात गहू घ्यायला गेल्या. तिने गव्हाची किंमत सांगितली, रोजचा दुकानदार रोजच गिराय, एकदमच 4 दिवसात 5 रुपयाचा फरक का पडला म्हणून विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हेमा मालिनीने कापलेला हे गहू तुम्हाला विकतोय. आता भाजपा अजून असं नटनट्या उभा करून आणि वेगळी माणसं त्या ठिकाणी कामाला लावून जर आपल्याला दर वाढवून देत असेल, वेलणकर नावाच्या एका अर्थतज्ञानं आपल्याला सांगितलं दुष्काळाच्या नावावरती या सरकारनं 22,000 कोटीची कर्जमाफी दिली, पेट्रोलला 3 रुपये आणि डिझेलला 3 रुपये, 3 वर्षापेक्षा जास्त काळ तुमच्या खिशात न, मग तो शेतकरी असू द्या, सामान्य नागरिक असू द्या, भूमिहीन असू द्या, तो मग अल्पसंख्याक असू द्या, भटक्या जाती जमातीतला असू द्या किंवा मागासवर्गीय असू द्या, गाडीत बसला पेट्रोल टाकलं 3 रुपये केंद्राचं आणि 3 रुपये राज्याचं. बंधूनो हे कर्जमाफीला नवं, तुम्ही जर नीट विचार केला तर आपल्या अर्जी आप्पांनी सांगितलेल्या पद्धतीनं नोटाबंदी नंतर जे 15 लाख रुपये खात्यावरती जमा करतो म्हणून आपल्याला जे किडूक मिडूक त्या ठिकाणी घरातलं काढायला लावलं आणि आपल्या सगळ्या माणसाला तिष्ठून अनेक माणसं रांगेत उभा राहून मिली आणि ज्यांचे सारे प्रपंच छोटे छोटे उद्योग सुद्धा उद्ध्वस्त करायचं काम ज्या सरकारनं केलं, रुपयाचं अवमूल्यन होऊन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला, गॅस पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी दुप्पट महागाईचा डोंब उसळला. बंधूनो कुठं आहेत त्या सुषमा स्वराजांनी, त्या ठिकाणी स्मृती इराणी, नाचून डान्स करून आंदोलन केलं. आणि म्हणून ज्या वेळेला गॅस 500 रुपयाच्या आत मिळत होता, आता गॅसची टाकी 900 रुपयावर गेली. नागरिकांना पीक विमा संरक्षण देतो म्हणून सांगितलं, जनधन खातं उघडा 5,000 रुपये क्रेडिट कार्ड दिलं जाईल, प्रत्येक जनधन खात्यावरनं 312 रुपये विमा हप्त्या कुठे कपात करून घेतलं, 1,00,000 कोटी रुपये या सरकारने गोळा केलं. 3-3 रुपये ज्या वेळेला पेट्रोल डिझेल मधनं 90,000 कोटीच्या वरती रक्कम जमवली, 22,000 कोटीची कर्जमाफी दिली, 4 आणी किशात टाकला आणि 12 आणी दुसऱ्या किशातनं काढून नेलं या सरकारनं. असंघटित कामगारांसाठी अटल विश्वकर्मा योजना, 1 लाभार्थी मला पंढरपुरामध्ये उठवून दाखवा. आयुष्यमान भारत योजना,
एकही लाभार्थी नाही. एका बाजूला घोषणांच्या पावसामुळं आम्हाला निसर्गाचा पाऊस पडला. इतकं लबाड सरकार ज्या वेळेला सत्तेवर आल्यानंतर पृथ्वीचा सुद्धा कोप होतो आणि म्हणून दुष्काळ पडतो. आणि म्हणून बंधूंनो, एका बाजूला नद्या जोड प्रकल्पाचं आश्वासन दिलं, दुष्काळ हटवणार म्हणून सांगितलं, सोलापूर जिल्ह्यातल्या पूर्वीच्या योजनाला एक रुपया सुद्धा, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातल्या अर्ध्या योजना आहेत त्या योजनाला एक रुपया द्यायचं पुण्याचं काम या सरकारनं केलं नाही. गोशी खुर्द नावाचा विदर्भातला प्रकल्प 7-8 हजार कोटी रुपये खर्च केले तुम्ही, तो प्रकल्प अर्ध्या प्रकल्पाला तुम्ही पैसे खर्च करता आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगता आम्ही अर्ध्या प्रकल्पाला त्या ठिकाणी पैसे देऊ शकत नाही. जाता जाता बंधूंनो, तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो, तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? मराठा समाजाचं आरक्षण असू द्या, धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटला मिळणार आरक्षण, महादेव कोळ्याला नव्या मुंबईमध्ये हे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, लिंगायत समाजाला वाणी हा शब्द घालून तुम्हाला ते करून द्यायचं होतं, तुम्ही करू शकला नाही. भेडा जंगम करून आमच्या पुढे हा महाराज पुढे आणला. शिंदे साहेब एवढ्या मोठ्या देश लेवलला गृहमंत्री झाले, संसदेचा नेता झाले, युनो मध्ये भाषण केलं, कधी अहंकार त्यांना आला नाही, कधी गर्व वाटला नाही. मी या ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतोय, हुतात्म्याच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय, ही भावना शिंदे साहेबांच्या अंतकरणामध्ये कायम राहिली. आणि अर्ज भरल्यावर हा महाराज देव झाला. देवाला जाऊ नका, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब अण्णाभाऊकडे जाऊ नका, अहिल्यादेवी जिजाऊकडे जाऊ नका, माझ्या दर्शनाला या. इथं पांडुरंगाच्या नादाला लागू नका महाराज. 14 नरेंद्र मोदी दर्शनाला आला नाही, एक फटकारा दिला आणि तुम्ही स्वतःला देव मानून घेता. आम्हाला देव नको आहे, माणसातला देव बघणारा माणूस पाहिजे आहे. आणि म्हणून अशा शिंदे साहेबाला उद्याच्या 18 तारखेला तुम्ही मतदान कराय. लबाड बोलून पाप वाढलं, तुम्हाला आरक्षण मिळालं नाही. दुष्काळ कर्जमाफी मध्ये धर्मा पाटील नावाचा माणूस मंत्रालयावर उडी टाकून मरतो. 21व्या शतकामध्ये मंत्रालयाला जाळी लावायचं चांगलं काम कुणी केलं? या सरकारच्या काळामध्ये झालं. आणि म्हणून बंधूंनो, शिक्षक पेन्शन योजनेसाठी आज रस्त्यावर आहे. अंगणवाडीची सेविका अशा वर्कर खुरपण्याच्या बाईपेक्षा तिला कमी रोजगार मिळतो. आणि म्हणून त्या महिला भगिनी आज रस्त्यावरती आंदोलन करतायत, सभागृहात जाहीर करून सुद्धा. आरजी अप्पांनीवर प्रश्न विचारला, आम्ही विचारला, खाली एक रुपया सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मानधनवाडीचं ग्रामपंचायतचा कर्मचारी असेल, कोतवाल कर्मचारी असेल, संजय गांधी निराधार योजनेचा तो लाभार्थी असेल, तो अंध अपंग असेल, दलित असेल, विधवा माता भगिनी असेल, जिला 600 रुपयेसाठी केंद्राचा हप्ता यायचा आहे आणि राज्याचा हप्ता यायचा आहे. म्हणून बंधूंनो, जर हे सरकार आपल्याला 4-4 महिने पैसे देत नसेल तर हे गरिबाचं सरकार नाही. 6 स्टील फॅक्टऱ्याला 6,500 कोटीची कर्जमाफी दिली, 1,00,000 कोटीच्या वर बड्या उद्योगपतीला अंबानी कोण आहेत त्यांना कर्जमाफी दिली, टाटा बिर्ला. पण गरिबाची लेकर एका बाजूला, कांदा व्यवस्थित दराने विकला नाही म्हणून कांद्याच्या थडीवर आत्महत्या करणारा शेतकरी त्यांना दिसला नाही. 2 कोटी तरुणांना नोकरी देतो म्हणून आपली मतं घेतली. सुशिक्षित बेकारीचा दरवर्षी जर 2 कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत म्हणून या सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर 2 दशकापेक्षा कितीतरी पटीनं खाली होत चाललेला आहे बंधू. आणि म्हणून एका बाजूला या सरकारला जर तुम्हाला धडा शिकवायचा असेल तर उद्याच्या 18 तारखेला शिंदे साहेबांना मतदान केलं पाहिजे. सैनिकाला एक बलिदान, शेवटचा मुद्दा माझा, सैनिकाला बलिदान म्हणून त्याला एक मतदान तुम्ही करा म्हणून पंतप्रधानांनी परवा सांगितलं. तुम्ही कोणी बघितलं नसेल तर मी तुमचा व्हॉट्सअपचा नंबर तुम्ही आम्हाला द्या, तुम्हाला त्या सैनिकांच्या कैफियत असलेल्या त्यांच्या वेदना असलेली क्लिप तुमच्याकडे पाठवतो. एका पंतप्रधानाच्या विरोधात एक सैनिक अर्ज भरतो, त्या सैनिकांनी सांगितलं जम्मू काश्मीर मध्ये धंडापासून वेगळं मुंडक कोणी केलं? तुम्ही म्हणाल अतिरेक्यांनी नाही, धंडापासून वेगळं मुंडक तिथल्या नागरिकांनी केलं.
छिन्न विछिन्न अशा पद्धतीनं करून सैनिकाला मारहाण करण्यात आली. सैनिकांना लाटा बुक्या काट्यानं आणि दगडांनी मारलेले क्लिप आपण बघितले असतील. बंधूनो, साधा कुणी केस घेला आणि वकील घ्यायला त्या जम्मू काश्मीरमध्ये त्या सैनिकाचा जर त्या ठिकाणी पुढे येत नसेल तर खऱ्या अर्थानं सीएचएनमध्ये दुर्गम भागात लढणारा आपल्या घरावरती राख रांगोळी करून तुळशी पात्र करणारा सैनिक एका बाजूला, त्याच्या नावावरती ही माणसं जर मत मागत असतील आणि त्यांच्यावरच्या अन्यायाच्या बाबतीत जरा सुद्धा किंचितही त्यांना त्यामध्ये फरक पडत नसेल तर अशा माणसांना तुम्ही उद्याच्या 18 तारखेला मतदान करणार आहात का ही विचार करायला लावणारी बंधूनो ही निवडणूक आहे. आणि म्हणून 18 तारखेला आदरणीय शिंदे साहेबाला आपण आपलं बहुमल मतदान द्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला या शहराचा सर्वांगीण विकास असेल, या परिसराचा विकास असेल, माझ्या मातंग समाजाच्या अपेक्षा आणि भावना आहेत त्या भावना जर पूर्णत्वाला न्यायच्या असतील, अब कड मधल्या वर्गवारीत तुम्हाला बी चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे ही भावना असेल तर आपण हाताच्या पंजाच्या पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी मतदान करून निवडून देण्याची जबाबदारी आज ठिकाणी आपण पार पाडावी. बंधूनो, मला आप्पांनी सांगितलं की मातंग समाजानं त्यांना थैली दिली आणि खंडागळे साहेब तुम्ही त्या तालुक्यातलाय म्हणून सांगितलं. मला 2009 ची निवडणूक आठवती, मला त्या तालुक्यातनं जास्त निधी आलता, म्हणजे खजिना जास्त आहे तिथं पाठवत जावा खाली. परंतु बंधूनो, माणसं मनानं म्हणजे पैशानं श्रीमंती तिची कळत नसते, मनानं आणि अंतकरणानं माणूस श्रीमंत असला पाहिजे. आणि तीच भावना या मातंग समाजानं दाखवून आपल्यातला एक माणूस संसदेमध्ये ठळक मानेनं युनोमध्ये भाषण करतोय आणि मोठ्या पदावरती आपल्याला निश्चितपणानं एक वेळा माघारी फिरून बघितलं तर आपल्या भावना आपल्या अनेक वर्षाची दुःख पुसणारा नेता म्हणून आदरणीय शिंदे साहेबाला उद्या ज्या 18 तारखेला आपण हाताच्या पंजाच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या एवढीच विनंती करतो. आणि माझं 2 शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.